जळगाव जामोद उपविभागातील संग्रामपूर तालुक्यात तहसीलदार यांची पटवारी यांच्या सोबत असभ्य वागणुकीमुळे जळगाव उपविभाग सह जिल्ह्यातील पटवारी संघटना आक्रमक झाली आहे। तहसीलदार संग्रामपूर यांच्या विरुद्ध कार्यवाही व्हावी यासाठी संग्रामपूर तालुक्यातील पटवारी यांनी 19 तारखेपासून काम बंद केलेले आहे। त्याच अनुषंगाने आज 27 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद उपविभागातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांनी काळ्या फिती लावून काम सुरू ठेवले आहे। शासनाने या विषयाला जर गंभीरतेने घेतले नाही आणि कार्यवाही झाली नाही तर दिनांक 28 सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयासमोर एका दिवशी धरणे आंदोलन करण्यात येईल। यानंतरही जर कार्यवाही झाली नाही तर 29 सप्टेंबर रोजी उपविभागातील सर्व पटवारी आपल्या जवळील DSC कार्यालयात जमा करतील। तसेच 30 सप्टेंबर पासून सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांची निवडणूक व नैसर्गिक आपत्तीचे कामे बंद करून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल असा इशारा विदर्भ पटवारी संघ नागपूर 2 जळगाव जामोद तालुका पटवारी संघटनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी जळगाव जामोद तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कड्या पिता लावून पटवारी संघाचा विजय असो पटवारी एकता जिंदाबाद असे नारे सुद्धा लावण्यात आले। MCA न्यूज करिता अर्शद इकबाल जळगाव। माननीय उपविभाग अधिकारी यांना मागच्या गुरुवारी निवेदन देऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की बा सन्माननीय तहसीलदार संग्रामपूर यांची जी आजरी आम्ही त्यांना सन्मान्य म्हणतो पण त्यांची आमच्या तलाठी मंडळ अधिकारी यांच्याविषयी जी वागणूक हे अपमानास्पद आहे। तरीही आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून त्यांचा मान राखून आम्ही ठिकाणी फक्त एक मागणी या ठिकाणी सन्मान्य उपविभाग अधिकारी यांना केलेली आहे की आपल्यामार्फत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत आणि कारवाई व्हावी यासाठी आंदोलनाचे टप्पे जे आम्ही सुरू केलेले आहे त्याचा आज हा पहिला टप्पा या ठिकाणी सुरू होत आहे आणि आपण सर्वांनी सुरू केलेला आहे। त्याचाच भाग म्हणून सर्वांनी काळ्या फिती लावून आज या ठिकाणी कामकाज सुरू केलेलं आहे आणि या दरम्यान निवडणूक आणि नैसर्गिक आपत्तीची कामे खास करून शेतकरी बांधवावर आलेलं संकट दरम्यानच्या काळात सुरू असलेले पंचनामे हे सर्व काम आम्ही करणार आहोत। हे काम सोडून जे बाकी काम आहेत त्या कामावर आमचा बहिष्कार राहील आणि त्या संदर्भातला टप्प्याटप्प्याने जो आंदोलन आहे त्यामध्ये आपल्याला कळवून देईल। तरी आज रोजी शेतकरी बांधवासोबत आम्ही आहोत, पंचनामे सुरू राहतील, फक्त जे आमचे प्रशासकीय काम आहे ते काम आम्ही या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पुढे थांबणार आहोत आणि आमची एवढी या ठिकाणी मागणी आहे की सन्माननीय जे तहसीलदार आहेत त्यांच्यावर